students, in this video we are going to discuss reflection from curved mirrors, then focal power, lateral magnification, etc. Hello vidyarthi mitran, echa agodarcha lectures madhe apan optics ya vishayamadla pahila part jo hai to apan pahila hota reflection from a plane surface, madhe plane surface varun light cha reflection kasa hota yacha abhyas jo hai to apan first lecture madhe ya thikani kela hota. आता या ठिकाणी आपल्याला याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पाहायचं आहे. आता पुढचा पॉइंट कोणता, तर सेकंड पॉइंट जो आहे तो रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर्स. तर सेकंड पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहे रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर्स. कर्व्ड मिरर्स वरून लाइट चं रिफ्लेक्शन कसं होतं ते आपल्याला या ठिकाणी कायचंय काय करायचंय पाहायचंय. तर समजा पॅरलल बीम ऑफ लाइट असेल, आता लाइट बीम कसे असू शकतात तर या पद्धतीने, म्हणजे याला पॅरलल बीम ऑफ लाइट असं म्हटलं जातं, म्हणजे लाइट रेज हे एकमेकांना जर आपण पॅरलल दाखवले तर याला पॅरलल बीम ऑफ लाइट म्हणायचं. त्याच्यानंतर ना या पद्धतीने सर्व लाइट रेज हे एका पॉइंट मध्ये एकत्र येणारे असतील तर अशा लाइट बीमला कॉन्वर्जंट लाइट बीम असं म्हटलं जातं. ओके, आणि जर लाइट रेज हे असे एकमेकांपासून दूर जाणारे असतील, म्हणजे या पद्धतीने हे लाइट रेज जर एकमेकांपासून दूर जात असतील तर ह्याला डायव्हर्जंट बीम ऑफ लाइट असं म्हटलं जातं. मग पॅरलल बीम ऑफ लाइट किंवा डायव्हर्जंट बीम ऑफ लाइट यांच्यापासून जर आपल्याला इमेज मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कर्व्ड मिररचा जो आहे तो काय होतो यूज होतो. म्हणजे डायव्हर्जंट किंवा पॅरलल बीम पासून बाय रिफ्लेक्शन आपल्याला जर ते फोकस करायचे असतील पॉइंट समजा रेज समजा तर आपल्याला त्याच्यासाठी या कर्व्ड मिररचा काय होतो यूज होतो. आता हे जे कर्व्ड मिरर्स किंवा त्याला स्पेरिकल मिरर्स असंही म्हटलं जातं, हे जे स्पेरिकल मिरर्स आहेत ते कसे तयार केले जातात, तर मुळात हे स्पेरिकल मिरर्स एका स्पियरचा भाग असतात. म्हणजे आपण स्पियर जर घेतला असा चेंडूसारखा काचेचा स्पियर आणि त्याच्यावरचा असा गोल भाग जर आपण काढून सर्क्युलर पार्ट असा कट करून आपण बाजूला घेतला समजा तर जो तयार होतो ना त्याच्यापासून आपण हे कर्व्ड मिरर्स जे आहे ते काय करू शकतो क्रिएट करू शकतो. समजा तुम्ही त्याच्यावरचा एक भाग या पद्धतीनं स्पियरवरचा समजा कट करून घेतला, गोल सर्क्युलर भाग आहे समजा पूर्ण, मी त्याचा वन साईड दाखवते, हा जो पार्ट आहे हा जो भाग आहे त्याचा फेस आहे त्याला कॉन्व्हेक्स सर्फेस म्हणायचं आणि हा आतला जो फेस आहे याला कॉन्केव्ह सर्फेस असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामधला हा सर्फेस जर तुम्ही ओपेक केला, कॉन्व्हेक्स सर्फेस जो आहे तो जर तुम्ही ओपेक केला तर इट बिहेव्स ऍज अ कॉन्केव्ह मिरर. हा कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करतो, म्हणजे आपण या पद्धतीने तो दाखवू शकतो. आणि जर समजा हे या पद्धतीने असा तुम्ही कट केलेला भाग आहे समजा मिररचा आणि त्याचा आतला सर्फेस म्हणजे इकडचा जो सर्फेस आहे इनर सर्फेस जो आहे तो तुम्ही ओपेक केला तर हा सर्फेस जो आहे तो ओपेक सर्फेसचं काम करतो आणि हा जो आहे ना तो कॉन्व्हेक्स मिरर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करत असलेला पाहायला मिळतो. दोन्हीच्या दोन्ही स्पेरिकल असतात हे लॅटरल व्ह्यू मी दाखवतो म्हणून आपण या पद्धतीनं दाखवतो. समोरनं बघितलं तर तुम्हाला गोल सर्क्युलर या पद्धतीचे हे मिरर्स जे आहेत ते असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच अ मिरर इज अ पार्ट इज कॉल्ड एज रेडियस ऑफ कर्वेचर. आता रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणायचं, रेडियस ऑफ कर्वेचर. आता रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हटलं जातं बघा, तर हा जो मिरर आहे ना तो ज्या स्पियरचा भाग होतो, म्हणजे आपण जर स्पियर घेतला तरी तो या पद्धतीने असेल इनिशियल सॉरी स्पियरच्या फॉर्ममध्ये बरोबर, या पद्धतीने पूर्ण गोल आहे, हे सर्कल नाही लक्षात ठेवा स्पियर म्हणतोय आपण. ओके, या स्पियरचा तुम्ही एवढासा भाग जो आहे तो काय करून घेत आहे, हा जो आहे तो कट करून घेत आहे. आपण हा कट करून घेतला समजा हा स्पियर, याचं ह्या स्पियरचं सेंटर कुठंतरी असणार आहे या ठिकाणी बरोबर, याच्यावरचा हा एवढा भाग आपण कट करून घेतोय. मग तुम्ही आउटर सर्फेस पॉलिश केला समजा तर इनर सर्फेस रिफ्लेक्टिंग सर्फेस म्हणून काम करतो, कॉन्केव्ह मिरर होतो, आणि आतला सर्फेस पॉलिश केला तर आउटर सर्फेस जो आहे कॉन्वेक्स तो रिफ्लेक्टिंग सर्फेसचं काम करतो म्हणून तो कॉन्वेक्स मिरर होतो बरोबर. आता याची जी रेडियस आहे ना, हा स्पियर ज्या स्पियरचा हा कॉन्केव्ह मिरर भाग आहे त्याची जी ही रेडियस आहे, मी समजा ओ पी न डिनोट केली आणि आर न डिनोट केली, तर ही आर जी रेडियस आहे ना त्यालाच काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर. या मिररची ती काय असते, रेडियस ऑफ कर्वेचर असते. काय म्हटलं मी लक्षात घेते बघा,
मिरर ज्या स्पियरचा भाग आहे त्या स्पियरची जी रेडियस आहे त्या रेडियसलाच काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हटलं जातं. ओके, ती या पद्धतीने आपल्याला काय करता येते, दाखवता येते. त्याच्यानंतर जे स्पेरिकल मिरर्स असतात, आता याची फोकल आहे, समजा मी हा कॉन्क्यू मिरर तयार केला, समजा या पद्धतीने याच्यावरती मी पॅरलल बीम ऑफ लाईट जर इन्सिडेंट केलं या पद्धतीने, समजा हे या पद्धतीने पॅरलल बीम ऑफ लाईट मी इन्सिडेंट केली. ओके, आता आफ्टर इथे गेल्यानंतर हे लाईट रेज रिफ्लेक्ट होणार आहे, रिफ्लेक्ट झाल्यानंतर हे लाईट रेज जे आहे ते या प्रिन्सिपल ऍक्सिस वरच्या एका पॉइंट मध्ये सर्व एकत्र येतात, म्हणजे हे रिफ्लेक्शन या पद्धतीने घडत. ओके, हे जे रेज आहेत ते कसले रेज आहेत, रिफ्लेक्टेड रेज आहेत. आता बघा, प्रिन्सिपल ऍक्सिस कशाला म्हणायचं, तर हा सेंटर आणि त्या मिररचा पोल, म्हणजे मिरर जर असा तुम्ही गोल घेत असाल या पद्धतीने समोरनं, तर त्याचा जो सेंटर असतो हा याचा, हा स्पिअर स्पिअरवरचा गोल सर्क्युलर भाग आहे त्याचा जो सेंटर आहे ना त्याला पोल असं म्हटलं जातं. जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज पोल, त्याला पोल असं म्हणायचं. हा पोल आणि हा त्याचा सेंटर स्पिअरचा यांच्यामधून जाणारी जी स्ट्रेट लाईन आहे त्याला ऍक्सिस ऑफ द मिरर असं म्हटलं जातं, प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द मिरर. आफ्टर रिफ्लेक्शन हे पॅरलल बीम जर इन्सिडेंट झालं तर आफ्टर रिफ्लेक्शन हे पॅरलल बीम जे आहे ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिस वरच्या ज्या पॉइंट मध्ये सर्व हे रेज एकत्र येतात ना त्या पॉइंटला फोकल पॉइंट असं म्हटलं जातं आणि तो एफ न काय केला जातो, डिनोट केला जातो. आणि फोकल पॉइंट आणि पोल यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. The distance between the focal point and the pole of the mirror is called as focal length. याला focal length म्हणायचं, F ने की डिनोट केली जाते. आणि O2 हे P यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतोय, रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतो. आता हे R आणि F यांच्यामध्ये काय रिलेशन असते, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आणि focal length यांच्यामध्ये काय रिलेशन असते, तर focal length F ही रेडियस ऑफ कर्वेचरचे किती असते, हाफ असते, बरोबर अर्धी असते. रेडियस ऑफ कर्वेचर जेवढी आहे ना त्याच्या अर्धी बरोबर या कर्व्ड मिररची आपल्याला फोकल लेंथ असलेली पाहायला मिळते. फक्त कर्व्ड मिररच्या बाबतीमध्येच आपण हे सांगतोय, लेन्सच्या बाबतीमध्ये नाही. तर कर्व्ड मिरर्स मग तो कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव असेल याच्यासाठी ही रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे ना त्याच्या बरोबर अर्धी त्या कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव मिररची फोकल लेंथ असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, दिस इज ऑल अबाउट द फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते लक्षात ठेवायचं. एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय टू. बऱ्याच ठिकाणी हे एफ जे आहे ते दुसऱ्या लिपीमध्ये पण घेतात, एफ फोकल लेंथ दुसऱ्या लिपीत दाखवली जाते. एफ ना एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय टू या पद्धतीने आपल्याला काय करता येतं, सांगता येतं. आता फोकल लेंथ जे आहे या हा मिरर जो आहे तो कसला मिरर आहे, तर हा कॉन्केव मिरर आहे, बरोबर, कारण याचा इकडचा आउटर सर्फेस आपण रिफ्लेक्टिंग दाखवला. आता कॉन्केव मिरर मध्ये जर तुम्ही बघितलं तर फोकल पॉइंट हा पोलच्या डाव्या साईडला, बरोबर, आपण असं जर उभारलो तर हा पोल आहे त्याच्या डाव्या साईडला फोकल पॉइंट आहे, त्याच्यामुळे ही जी फोकल लेंथ आपल्याला मिळते कुठल्या लेंथ मिररच्या बाबतीत, कॉन्केव मिररच्या बाबतीत जर आपण फोकल लेंथ घेतली ना तर ती कशी असते, एफ ची किंमत जी आहे ती कशी असते, निगेटिव्ह असते, लक्षात ठेवायचं. आपण बघितले पोलच्या डाव्या बाजूला जर आपण डिस्टन्स मोजत असेल तर ते कसं घ्यावं लागतं, आपल्याला निगेटिव्ह घ्यावं लागतं. त्याच्यामुळं कॉन्केव मिररची फोकल लेंथ ही नेहमी निगेटिव्ह असते, लक्षात ठेवायचं. याच्या बरोबर उलट कुणाच्या बाबतीमध्ये, कॉन्वेक्स मिररच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं. कॉन्वेक्स मिरर जर मी या ठिकाणी काढला तर तो असा असणार आहे, बरोबर, या पद्धतीने हा कॉन्व्हेक्स मिरर होईल, बरोबर, याच्यावरती हा जो आहे तो त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, बरोबर, त्याच्यानंतर ना इकडं कुठं तर रेडियस ऑफ कर्वेचर असेल कारण हा स्पियर इकडं तयार होणार आहे, बरोबर, तिकडं असेल. आता याच्यावरती जर आपण पॅरलल बीम ऑफ लाईट या पद्धतीने इन्सिडेंट केलं, या पद्धतीनं पॅरलल बीम ऑफ लाईट मी काय केले, इन्सिडेंट या पद्धतीनं केले, बरोबर. आता हे आफ्टर रिफ्लेक्शन, आता हे पॅरलल बीम कसं रिफ्लेक्ट होतं, तर कॉन्केव मिरर असेल तर एका पॉइंट मध्ये सर्व एकत्र येतात, म्हणजे कॉन्व्हर्ज होतात, लक्षात ठेवायचं. त्याच्या बरोबर उलट कॉन्वेक्स मिरर असेल तर हे सर्व रेज जे ते काय होतात, डायव्हर्ज होतात, म्हणजे हे या पद्धतीने हा रे इकडं जातो आफ्टर रिफ्लेक्शन, इकडं पाठीमागून हा इथं आल्यासारखा भासतो, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर ना हा जो रे तो आफ्टर रिफ्लेक्शन इकडं जाईल, त्याच्यानंतर ना हा जो रे आहे तो आफ्टर रिफ्लेक्शन इकडं जातो,
त्याच्यानंतर हा जो रे इथला तो आफ्टर रिफ्लेक्शन इकडे जातो. म्हणजे रिफ्लेक्टेड रेज जे आहे ते डायव्हर्ज होतात. डायव्हर्ज म्हणजे एकमेकांपासून काय होतात, दूर होतात. आणि हे रेज आपल्याला पाठीमागच्या कुठल्या तर एका बिंदूमधून, प्रिन्सिपल ऍक्सिस वरच्या एका बिंदूमधून आल्यासारखे भासतात आपल्याला. बरोबर, तो जो पॉइंट आहे ना त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, इज कॉल्ड ॲज फोकल पॉइंट. आणि हा त्याचा पोल असेल मिररचा, पोल आणि फोकल पॉइंट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. आता हे डिस्टन्स पोलच्या कुठल्या बाजूला आहे बघा, उजव्या बाजूला आहे. आणि पोलच्या उजव्या बाजूला जर आपण डिस्टन्स मोजत असू तर साईन कन्व्हेन्शननुसार ते डिस्टन्स आपल्याला कसं घ्यावं लागतं, पॉझिटिव्ह घ्यावं लागतं. त्याच्यामुळं कॉन्व्हेक्स मिरर असेल तर कॉन्व्हेक्स मिररसाठी फोकल लेंथची जी किंमत आहे ती पॉझिटिव्ह घेतली जाते, लक्षात ठेवायचं. ओके, साईन कन्व्हेन्शननुसार आपण हे काय करू शकतो, दाखवू शकतो. मी जो स्लाईडचा अगोदरचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये पण हे सांगितलंय, पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी हा परत दुसरा व्हिडिओ या ठिकाणी तयार करून टाकतोय. तर या पद्धतीने आपल्याला पाहता येईल की कॉन्केव्ह मिरर असेल तर फोकल लेंथ जी आहे ती निगेटिव्ह असते, आणि कॉन्वेक्स मिरर असेल तर याच्यासाठी जी फोकल लेंथ आहे एफची किंमत ती कशी असते, पॉझिटिव्ह असते. नेहमी लक्षात ठेवायचं, कॉन्वेक्स मिरर म्हटलं की फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्ह मिरर म्हटलं की फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, आता याच्यानंतर एक रिलेशन आहे पुस्तकामध्ये आपल्याला, रिलेशन बिटवीन एफ, त्याच्यानंतर यू आणि व्ही. एफ म्हणजे काय, फोकल लेंथ. यू म्हणजे काय, तर इट इज ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजे मी या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवला समजा इथं, तर ऑब्जेक्ट टू पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हटलं जातं. आणि इथं कुठेतरी समजा त्याची इमेज तयार झाली समजा, तर इमेज आणि पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला इमेज डिस्टन्स म्हटलं जातं. एफ न फोकल लेंथ दाखवतात, यू न ऑब्जेक्ट डिस्टन्स दाखवतात, आणि व्ही न काय दाखवतात, इमेज डिस्टन्स जे आहे ते काय केलं जातं, डिनोट केलं जातं. यांच्यामधले एक रिलेशन पुस्तकामध्ये दिले, मी तुम्हाला सांगतो, पण आपल्याला हे सिलेबस म्हणून आता गाळलेलं आहे, दॅट वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही प्लस वन अपॉन यू. हे रिलेशन आहे फोकल लेंथ, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्सच्या बाबतीत मिररच्या साठीचं. ओके, हे आहे आपल्याला, पण आता या वर्षी सिलेबस मध्ये ते काय केले, ड्राफ्ट केले, त्याच्यामुळे हे आपण काही पाहणार नाही. ओके, तर त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो कोणता आहे बघा, हे सर्व कर्व्ड मिरर्स मध्येच येतं, लक्षात ठेवायचं. ओके, रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्व्ड मिरर्स मध्येच. ओके, याच्यानंतरचा आपल्याला पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे फोकल पॉवर. ही फोकल पॉवर जी आहे ती पी न डिनोट केली जाते, लक्षात ठेवायचं. ओके, आता फोकल पॉवर काय, कशाला म्हटलं जातं, तर कॉन्वर्जिंग आर डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ अ लेन्स आर अ मिरर इज कॉल्ड ॲज फोकल पॉवर. म्हणजे एखाद्या लेन्सची किंवा मिररची रेज कॉन्वर्ज करण्याची किंवा डायव्हर्ज करण्याची, कॉन्वर्ज म्हणजे एकत्र आणण्याची किंवा डायव्हर्ज म्हणजे एकमेकांपासून दूर घेऊन जाण्याची जी क्षमता असते ना त्या लेन्सची किंवा मिररची, त्या क्षमतेलाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज फोकल पॉवर. त्याला फोकल पॉवर असं म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ही फोकल पॉवर किती असते, तर फोकल पॉवर पी इज इक्वल टू वन डिवायडेड बाय एफ, वन अपॉन एफ आहे. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ इज कॉल्ड ॲज फोकल पॉवर. काय म्हणतो मी लक्षात येते, फोकल लेंथचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला, एक भागिले फोकल लेंथ केलं, तर जी क्वांटिटी आपल्याला मिळते त्या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज फोकल पॉवर. याला फोकल पॉवर असं म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता याचं जे एस आय युनिट असतं, फोकल पॉवरचं एस आय युनिट आपल्याला काय सांगता येतं, तर इट इज डायॉप्टर. डायॉप्टर हे फोकल पॉवरचं एस आय युनिट आहे, लक्षात ठेवा. पूर्ण लिहायचं असेल तर डी दुसऱ्या लिपीत काढतात, आणि जर याचं तुम्ही सिम्बॉल लिहिणार असाल तर फक्त डी लिहायचं आणि ते कॅपिटलमध्ये काढलं जातं. मग एक डायॉप्टर म्हणजे किती असतो, तर वन डायॉप्टर इज इक्वल टू वन फोकल लेंथ. आपण एस आय युनिट मध्ये जर मोजली तर ती कशामध्ये असते, मीटर मध्ये असते. म्हणजे एक भागिले मीटर, आणि एक भागिले मीटर आहे म्हणजे मीटर रेस टू वन आहे, वरती घेतलं तर ते काय होतं, मीटर रेस टू मायनस वन. म्हणजे वन डायॉप्टर इज इक्वल टू वन मीटर इनवर्स. ह्या डायॉप्टर आणि मीटर मधलं, मीटर इनवर्स मधलं हे रिलेशन आहे, लक्षात घ्या. वन डायॉप्टर इज इक्वल टू वन मीटर इनवर्स, या पद्धतीने आपल्याला ते काय करता येतं, दाखवता येतं. ओके, त्याच्यानंतर ना त्याच व्हिडिओमध्ये आपण एक पुढचा एक पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस केला होता अजून, लॅटरल मॅग्निफिकेशन. ओके, तर तो काय आपण बघूया.
लॅटरल मॅग्निफिकेशन. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. स्मॉल एम ने हे काय केलं जातं, डिनोट केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता लॅटरल मॅग्निफिकेशन एम म्हणजे काय असतो, तर हा आपल्याला डिफाईन करता येईल. त्याच्याबद्दल मी इक्वेशन लिहितो म्हणजे तुम्हाला डेफिनेशन लक्षात येईल. लॅटरल मॅग्निफिकेशन एम म्हणजे काय असते, तर इट इज द साईज ऑफ इमेज डिवाइडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट. ओके, त्यांचा जो रेशियो आहे ना, साईज ऑफ इमेज म्हणजे इमेजची साईज भागिले ऑब्जेक्टची साईज, यांचा जो रेशियो आहे त्या रेशियोला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज लॅटरल मॅग्निफिकेशन. यालाच लॅटरल मॅग्निफिकेशन किंवा लिनियर मॅग्निफिकेशन असंही आपल्याला म्हटलेलं पाहायला मिळतं. आता ही डेफिनेशन मला सांगायची असेल तर मी कसं सांगू शकतो, बघा हा काय आहे, भागाकार आहे. मग आपण काय म्हणूया, डेफिनेशन सुरुवात कशी करायची, द रेशियो ऑफ. भागाकार असेल तर नेहमी डेफिनेशनची सुरुवात करताना द रेशियो ऑफ साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट. आता ही मोजायची आहे कशी, साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट मेजर्ड परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुम्ही साईज ऑफ इमेज आणि साईज ऑफ ऑब्जेक्ट जर मोजली आणि दोन्हींचा जर रेशियो घेतला, तर जी क्वांटिटी आपल्याला मिळते त्या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, लॅटरल मॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. आणि ही क्वांटिटी स्मॉल एम ने काय केली जाते, डिनोट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता लिनियर मॅग्निफिकेशनचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला, दहावीला तुम्हाला उत्तर झाला असेल, नववी दहावीला बघा, साईज ऑफ इमेज डिवाइडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू इमेज डिस्टन्स डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. हा फॉर्म्युला आहे बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो कसं असतं बघा. तर या ठिकाणी समजा मी हा कॉन्क्यू मिरर घेतला मी समजा या ठिकाणी, ओके, हा त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. समजा मी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ठेवलाय, ओके, हा ऑब्जेक्ट याच्यापासून निघणारे दोन रेज मी इथं दाखवतोय या ठिकाणी. हा पहिला रे दाखवतोय, हा जो आहे तो दुसरा बरोबर. त्याच्यानंतर ना आफ्टर रिफ्लेक्शन हा पॅरलल रे आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला, हा फोकल पॉईंट मधून जाईल इथं. हा जो आहे तो फोकल पॉईंट असणार आहे त्याचा. इथं कुठेतरी रेडियस ऑफ कर्वेचर असेल याची कोण आपण तो पॉईंट दाखवला समजा बरोबर. आता आफ्टर रिफ्लेक्शन हा इथं बघा नॉर्मल इन्सिडेंट म्हणजे या ठिकाणी सेंटरला जो रे जातो इकडं नॉर्मलच होतो. हा जो आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस कसा आहे, त्याच्यामुळे हा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा सेमच असतो. हा जेवढा अँगल आहे ना तेवढ्याच अँगल मध्ये हा आपल्याला काय झालेला पाहायला मिळतो, रिफ्लेक्ट झालेला पाहायला मिळतो, म्हणजे रिफ्लेक्टेड. आणि या ठिकाणी जी आहे ती इमेज फॉर्म होते, ही अशी इमेज आपल्याला मिळते. आता मला फक्त हे सांगायचं आहे तुम्हाला, इथे काय म्हटलं बघा, साईज ऑफ इमेज म्हणजे इथून इथपर्यंत हे हा प्रिन्सिपल ऍक्सिस, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये म्हणजे इकडं आपण जर इथं कोण केला तर हा किती लावतो 90 चा परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आपण मोजलं तर ह्याला साईज ऑफ इमेज म्हणायचं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इमेजचं इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण मोजलं तर त्याला काय म्हणायचं, साईज ऑफ ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. ते किती असते, तर लिनियर मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युलानुसार इमेज डिस्टन्स म्हणजे इमेज आणि हा जो आहे तो पोल यांच्यामधलं डिस्टन्स आहे ना, हे फी न डिनोट केलं जातं, त्याला इमेज डिस्टन्स म्हणायचं. आणि हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आणि पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते यू न डिनोट केलं जातं, ह्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि हे साईज ऑफ इमेज आपण साईज ऑफ ऑब्जेक्ट तुम्ही केलं तर एक फॉर्म्युला काय मिळतो, इमेज डिस्टन्स आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि इमेज डिस्टन्स आपण कशाने दाखवतोय, फी न, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स कशाने दाखवतोय, यू न आपण डिनोट करतो. साईज ऑफ इमेज आपण साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, एम आहे, म्हणजे आपल्याला लिनियर मॅग्निफिकेशन एमचा फॉर्म्युला किंवा लॅटरल मॅग्निफिकेशन एम इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं पी डिवायडेड बाय यू. ऍक्च्युअली डेफिनेशन अशी आपली, द रेशियो ऑफ साईज ऑफ इमेज डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट मेजर द परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, ओके, इज कॉल्ड ऍज लॅटरल मॅग्निफिकेशन. पण लिनियर मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युलेनुसार हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, दाखवता येतो, एम इज इक्वल टू फी डिवायडेड बाय यू, ओके. ह्याच्यातलं व्ही म्हणजे काय लक्षात घ्या, इट इज इमेज डिस्टन्स. आणि यू म्हणजे काय असते, इट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, ओके. आता याच्या खाली एक टेबल आपल्याला दिलाय, तो काय आपल्याला या ठिकाणी पाहायचा, ओके. लॅटरल मॅग्निफिकेशनच्या बाबतीतच आहे, इमेज कशा फॉर्म होतात त्याच्यासाठी आपल्याला हे काय केलेलं आहे सांगितलेलं. तर सर्व पहिल्यांदा आपल्याला काय म्हटलं बघा, फॉर एनी पोझिशन
पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट कुठल्याही पोजिशनला असेल, अ कॉन्वेक्स मिरर ऑलवेज फॉल्स, म्हणजे हा कॉन्वेक्स मिरर आहे समजा या ठिकाणी असा, ओके, आणि हा त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ऑब्जेक्ट जो आहे तो कुठल्याही पोजिशनला, म्हणजे आता इथं कुठंतरी याची इकडं कुठंतरी फोकल लेंथ असेल या ठिकाणी एफ, तेवढ्याच अंतरावरती इथून तुम्ही डिस्टन्स घेतलं तर इकडं पण एफ दाखवता येतो आपल्याला, बरोबर, हे या पद्धतीने, बरोबर, इकडं कुठं जर तो सेंटर असेल म्हणजे इथून इथंपर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर असणार आहे. आता हा ऑब्जेक्ट फोकल लेंथच्या आत असेल, फोकल लेंथवर असेल किंवा फोकल लेंथच्या बाहेर असेल किंवा खूप दूरवर असेल, कुठल्याही ठिकाणी असेल, समजा कुठल्या मिररच्या बाबतीत बोलतोय मी, कॉन्वेक्स मिररच्या बाबतीत, कॉन्वेक्स मिररच्या बाबतीत ऑब्जेक्ट हा कोणत्याही ठिकाणी असेल तर त्या ऑब्जेक्टची इमेज ही नेहमी त्या कॉन्वेक्स मिररच्या ओपेक साईडला तयार होते, म्हणजे इकडे तयार होते, लक्षात ठेवा या साईडलाच इमेज त्याची आपल्याला तयार झाली बघायला मिळते. आणि ऑब्जेक्ट रिफ्लेक्टिंग साईडच्या सरफेसला असेल आणि इमेज त्याच्या उलट्या दुसऱ्या बाजूला तयार होत असेल ओपेक साईडला, तर त्या इमेजला व्हर्च्युअल इमेज असं म्हटलं जातं, अभासी प्रतिमा आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, बरोबर, व्हर्च्युअल इमेज तयार होते. म्हणजे कॉन्वेक्स मिरर मध्ये ऑब्जेक्ट कुठल्याही पोझिशनला असेल तर मिळणारी इमेज ही व्हर्च्युअल असते, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कशी असते, इरेक्ट असते. इरेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट जर असा असेल ना तर ती मॅग्निफाईड असेल, डिमिनिश्ड असेल, कशी असेल तर ती अशी मिळते आपल्याला. ही समजा डिमिनिश्ड मी दाखवली, मॅग्निफाईड म्हणजे मोठी होऊन आलेली असते समजा, तर या पद्धतीने आपल्याला काय होते, इमेज जी आहे ती या ठिकाणी फॉर्म झालेली पाहायला मिळते. अर्थात कॉन्वेक्स मिरर असेल तर क्रिएट होणारी इमेज नेहमी डिमिनिश्ड असते, म्हणजे ऑब्जेक्टपेक्षा लहानच इमेज आपल्याला या ठिकाणी क्रिएट झालेली पाहायला मिळते. बघा काय म्हटलं मी, कॉन्वेक्स मिरर तुम्ही घेत असाल आणि ऑब्जेक्ट हे हा तुम्ही कोणत्याही पोझिशनला जर ठेवत असाल तर अशा कॉन्वेक्स मिरर पासून मिळणारी इमेज ही कशी असते, व्हर्च्युअल असते. त्याच्यानंतर कशी असते, इरेक्ट असते. इरेक्ट म्हणजे सुलटी, ऑब्जेक्ट जसा ठेवलाय तशीच इमेज आपल्याला त्या ठिकाणी तयार झाली बघायला, ती उलटी वगैरे काय होत नाही, सुलटीच इमेज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळे व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते आणि कशी असते, डिमिनिश्ड असते, म्हणजे आता ऑब्जेक्टचा जेवढा साईज आहे ना त्याच्यापेक्षा इमेजची साईज ही आपल्याला कमी झालेली त्या ठिकाणी काय होते, पाहायला मिळते. काय वाक्य सांगतोय परत एकदा नीट ऐका, काय म्हटलं, फॉर एनी पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अ कॉन्वेक्स मिरर ऑलवेज फॉर्म्स व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिश्ड इमेज. ओके, आता याच्यावरनं जर मी पाहिलं तर मला एम ची किंमत काय असलेली पाहायला मिळते, तर एम इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे व्ही अपॉन यू. आता डिमिनिश्ड इमेज मिळत असेल तर हा जो आहे तो त्याचा पोल होतो, लक्षात ठेवा. इमेज डिमिनिश्ड असेल तर आपल्याला माहित आहे साईज ऑफ इमेज डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. याचा अर्थ इमेजची साईज कमी असेल तर इमेज डिस्टन्स सुद्धा कसं असतं, कमी असतं. ऑब्जेक्टची साईज जास्त असेल तर ऑब्जेक्ट डिस्टन्स कसं असतंय, जास्त असते. म्हणजे इथं फीची किंमत जी आहे, डिमिनिश्ड इमेज आहे त्याच्यामुळे फीची किंमत ही कमी असते इमेज डिस्टन्स, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्सची किंमत कशी असते, जास्त असते. आता अंश छोटा आहे, छेद मोठा आहे, याचा अर्थ हा भागाकार जो आहे तो नेहमी एक पेक्षा कसा येणार आहे, लहान असणार आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर. समथिंग डिवायडेड, छेद मोठा आहे, अंश लहान आहे, याचा अर्थ हा भागाकार नेहमी एक पेक्षा कसा असतो, लहान असतो. म्हणजे ह्याची किंमत जी आहे ती नेहमी एक पेक्षा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कॉन्वेक्स मिरर असेल तर कॉन्वेक्स मिरर साठी लॅटरल मॅग्निफिकेशन एम ची किंमत ही एक पेक्षा नेहमी कशी असते, कमी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, आता याच्यानंतर ना पुढचा जो आपल्याला टेबल दिला त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं इन केस ऑफ अ कॉन्केव मिरर इट डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता जर कॉन्केव मिरर असेल तर ह्या ऑब्जेक्टची पोझिशन कोणती आहे, कुठं आहे तो ऑब्जेक्ट, फोकल लेंथच्या आतमध्ये आहे का फोकल लेंथ मध्ये आहे का फोकल लेंथ आणि टू एफच्या मध्ये आहे कुठं किंवा टू एफच्या पुढे आहे, असं जर असेल तर मिळणारी जी इमेज आहे ती कसली असते, इरेक्ट असते का व्हर्च्युअल असते का रिअल असते का इरेक्ट असते का इन्व्हर्टेड असते डिमिनिश्ड असते का मॅग्निफाईड असते, हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याच्यासाठी आपण पुढचं जर टेबल आपल्याला दिलं आहे पुस्तकामध्ये पण आपल्याला टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये आपण काय करणार आहे, पाहणार आहे. ओके, ठीक आहे. आपण मी म्हटलं पाठीमागं की ज्याप्रमाणे कॉन्वेक्स मिररच्या इमेज कशा फॉर्म होतात आपण बघितलं, त्याच पद्धतीने कॉन्केव्ह मिररमुळे इमेजेस ज्या आहेत त्या कशा फॉर्म होतात, कोणत्या ठिकाणी फॉर्म होतात,
त्याच्यानंतर ना रियल असतात की इन्व्हर्टेड असतात. आणि लिनियर मॅग्निफिकेशन एम ची किंमत जी आहे किंवा लॅटरल मॅग्निफिकेशन एम ची किंमत जी आहे ती किती असते हे सर्व कशावरती ठरतं तर ऑब्जेक्ट हा कोणत्या ठिकाणी तुम्ही ठेवलाय त्याच्यावरती ठरतं. त्याच्यासाठीचं हे टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. या डायग्राम मध्ये मी इथे कॉन्केव मिरर या ठिकाणी काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. कॉन्केव मिरर साठी इमेज कुठं फॉर्म होते हे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट वरती ठरतं. आता बघा पोझिशन ऑब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये पोझिशन कोणते आता ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय यू इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे हा जो पोल आहे मिररचा त्याच्यापासून इन्फिनिटी डिस्टन्सला इकडं कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आपण दाखवू शकत नाही इन्फिनिटी डिस्टन्सला म्हटल्यानंतर. तर पोझिशन ऑफ इमेज इमेज कुठं फॉर्म होते तर या ठिकाणी फोकल लेंथला आपल्याला इमेज फॉर्म झालेली पाहायला मिळते. फी इज इक्वल टू काय असते एफ म्हणजे इमेज डिस्टन्स म्हणजेच फोकल लेंथ असते. फोकल लेंथ ज्या ठिकाणी त्या ठिकाणी इमेज काय होते फोकल पॉईंटच्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इमेज कशी असते तर रियल असते. ओके आणि लिनियर मॅग्निफिकेशन एम ची किंमत किती असते तर एम चा फॉर्म्युला आहे आपला फी डिवायडेड बाय यू. आता फी ची किंमत किती आहे बघा इट इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय यू ची किंमत किती आहे इन्फिनिटी. कोणत्याही संख्येला इन्फिनिटीनं भागलं तर उत्तर किती येतं याचं शून्य. त्याच्यामुळे लॅटरल मॅग्निफिकेशन एम ची किंमत जी किती असते त्यावेळेस झिरो असलेली आपल्याला पाहायला मिळते. केस सेकंड काय सांगितलं बघा यू इज ग्रेटर दॅन टू एफ म्हणजे ऑब्जेक्ट हा जर तुम्ही इथं इथून इथंपर्यंत डिस्टन्स एफ आहे त्याच्या दुप्पट इथं टू एफ बरोबर त्याच्या पुढे इकडं तुम्ही जर ठेवत असाल म्हणजे यू ची किंमत ही टू एफ पेक्षा कशी आहे जास्त असेल तर पोझिशन ऑफ इमेज इमेज कुठे मिळते तुम्हाला फी ची किंमत किती असते तर एफ पेक्षा जास्त म्हणजे एफ पेक्षा जास्त असते आणि टू एफ पेक्षा कमी असते म्हणजे ह्या दोन्हींच्या मध्ये इथं कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी त्याची इमेज जी आहे ती काय झालेली पाहायला मिळते क्रिएट झालेली पाहायला मिळते. कशी असते इमेज रियल असते. रियल याचा अर्थ काय ऑब्जेक्ट मिररच्या ज्या साईडला आहे त्या साईडला इमेज सुद्धा काय होते फॉर्म होते दुसऱ्या साईडला होत नाही. दुसऱ्या साईडला झाली त्याला व्हर्च्युअल म्हणायचं बरोबर. या ठिकाणी रिअल इमेज जी आहे ती आपल्याला फॉर्म झालेली पाहायला मिळते. आता बघा या ठिकाणी फी ची किंमत ही टू एफ पेक्षा कमी आहे आणि यू ची किंमत टू एफ पेक्षा जास्त आहे म्हणजे अंश हा या इक्वेशनचा कसा आहे कमी आहे आणि छेद हा कसा या ठिकाणी जास्त आहे मग एम ची किंमत ही एक पेक्षा कशी असणार आहे लहान असते. त्याच्यामुळे एम इज लेस दॅन काय लिहिलंय वन दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर थर्ड केस आहे यू इज इक्वल टू टू एफ म्हणजे समजा आता तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवला तर टू एफ वरती या ठिकाणी ठेवला टू एफ एवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवला तर मिळणारी इमेज कुठे मिळते बघा पी इज इक्वल टू सुद्धा टू एफ असते म्हणजे ही इमेज सुद्धा इथंच मिळणार तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी ठेवलाय त्याच ठिकाणी इमेज तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे दोन्ही डिस्टन्सेस सेम असतात टू एफ आणि ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्याच साईडला मिळते म्हणजे रियल असते आणि एम ची किंमत काय होईल इट इज इक्वल टू टू एफ डिवायडेड बाय टू एफ अँड इज इक्वल टू वन. त्याच्यामुळे एम जो आहे लॅटरल मॅग्निफिकेशन तो एक असलेला आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतो. ओके त्याच्यानंतर फोर्थ केस काय सांगितलं बघा आपल्याला यू इज ग्रेटर दॅन एफ यू ची किंमत एफ पेक्षा कशी आहे जास्त आहे पण दोन एफ पेक्षा कशी आहे कमी आहे म्हणजे ऑब्जेक्ट आता तुम्ही कुठे ठेवला या ठिकाणी एफ आणि टू एफ यांच्यामध्ये कुठेतरी तुम्ही ऑब्जेक्ट ठेवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला फी ची किंमत जी आहे ती टू एफ पेक्षा जास्त मिळते म्हणजे याचा अर्थ इथं टू एफ असणार आहे इमेज जी आहे ना ती इकडं कुठेतरी अशी फॉर्म झाली टू एफ च्या पुढे ग्रेटर दॅन टू एफ या ठिकाणी आपल्याला इमेज फॉर्म झालेली पाहायला मिळते. आता इथं इमेज डिस्टन्स जास्त आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स कमी आहे त्याच्यामुळे एम ची किंमत म्हणजे अंश जास्त आहे छेद कमी आहे म्हणजे एम ची किंमत एक पेक्षा कशी असते मोठी असते आणि ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज मिळते म्हणजे ती रिअल इमेज असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर ना फिफ्थ केस आहे बघा यू इज इक्वल टू एफ म्हणजे आता तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवला या ठिकाणी एफ वर ठेवला या ठिकाणी तर त्यावेळेस इमेज कुठे मिळते फी इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे इकडं कुठेतरी दूर अंतरावरती आपल्याला इमेज त्या ठिकाणी क्रिएट झालेली पाहायला मिळते. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज मिळते म्हणजे परत ती कसली इमेज आहे रिअल इमेज आहे आणि एम ची किंमत काय होते इन्फिनिटी भागिले एफ कुठलाही एम इन्फिनिटीला कशाने तरी भागलं तर उत्तर किती येतं इन्फिनिटी येतं. त्याच्यामुळे एम ची किंमत जी आहे ती अशा वेळेस किती असते इन्फिनिटी असते. आणि लास्ट केस आहे सहावी इफ यू इज लेस दॅन एफ म्हणजे आता तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवताय फोकल पॉइंटच्या पण आत मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवताय इकडं समजा तर त्यावेळेस मिळणारी इमेज पोझिशन ऑफ इमेज कुठे असते
तर पी इज ग्रेटर दॅन यू म्हणजे इकडे कुठे ते आता ही इमेज जी आहे ती व्हर्च्युअल आहे म्हणजे या साईडला नाही मिळत तर ती इकडे मिळते आणि कुठे मिळते तुम्हाला कशी असते ती व्हर्च्युअल असते आणि यू फीची किंमत जी आहे ती यू पेक्षा कशी असते जास्त असते म्हणजे इकडे कुठेतरी या ठिकाणी तुम्हाला इमेज जी आहे ती काय होऊ शकते मिळू शकते दुसऱ्या साईडला आता त्याला मॉड्युलस घातले याचा अर्थ जर तुम्ही डाव्या साईडचं डिस्टन्स मोजत असाल तर निगेटिव्ह घेतो आपण इकडचं असेल तर पॉझिटिव्ह त्याच्यासाठी ते मॉड्युलस जे आहे ते घेतलेलं आहे आणि रिअल इमेज कशी असते व्हर्च्युअल असते कारण ती ऑब्जेक्ट ज्या साईडला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मिळते म्हणजे व्हर्च्युअल असते ओपेक साईडला मिळते आता या ठिकाणी व्ही ची किंमत जास्त आहे यू ची किंमत कमी आहे याचाच अर्थ एम ची किंमत कशी असते ग्रेटर दॅन वन असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ द इमेजेस ड्यू टू द कॉन्क्यू मिरर अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट तुम्ही कोणत्या पोझिशनला ठेवताय त्याच्यावरती ठरतं की इमेज डिस्टन्स किती असणार ती इमेज रिअल असणार की इन्व्हर्टेड असणार एकदा सॉरी रिअल असणार की व्हर्च्युअल असणार एकाच केसमध्ये फक्त व्हर्च्युअल मिळते इफ यू इज लेस दॅन एफ असेल शेवटची केस बाकीच्या सर्व ठिकाणी रिअल इमेज मिळते लक्षात ठेवा ओके आणि लास्ट आपल्याला त्याच्यासाठी लॅटरल मॅग्निफिकेशन यमच्या किमती काय असतात ते आपल्याला काय करता येतात पाहता येतात ओके या ठिकाणी आपण पहिला जो व्हिडिओ टाकला होता तेवढा भाग आपला शिकवून या ठिकाणी संपतोय त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे ओके okay?